आपण करतोय भरवा मिरची हॉटडॉग आणि त्याच्यासाठी आपण स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे. हॉटडॉगमध्ये जे आपल्याला करायचं आहे म्हणजे जे मिरचीमध्ये आपल्याला स्टफिंग करायचं आहे त्याचं अर्धी तयारी आपण ऑलरेडी करून ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण बटरमध्ये थोडंसं आलं लसूण आणि कांदा आणि बाकीच्या गोष्टी भाज्या टाकून त्याला परतून घेतलेलं आहे. थोडे हर्ब्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि आता मी याच्यात टाकणार आहे मीठ. टाकतो याच्यात थोडं मीठ, थोडंसं कमी कारण की मला चीज पण याच्यात टाकायचं आहे. तर त्या दृष्टीने मीठ थोडं कमी टाकतोय आणि याच्यात टाकतोय पनीर. या भाज्या परतल्यानंतर थोड्याशा थंड करून घेतलेल्या आहे. थंड करण्याचं कारण हे की मला चीज पण टाकायचं आहे, नाही तर एकदम चीजला ते एकदम चिकट होईल. त्या दृष्टीने थोडंसं थंड केल्यानंतर याच्यात चीज घालायचं आहे आपल्याला. पनीर एक वाटी आणि अर्धी वाटी चीज. आता याला एकत्र करायचं आहे आपल्याला. आता काय करायचं आपल्याला, मी इथे गॅस ऑन करतोय. हे बघा, आता याचा मी हॉटडॉग तयार करतोय. पण तुम्हाला दरवेळी हॉटडॉग नसेल करायचं तर नुसत्या भरल्या मिरच्या पण थोड्याशा वेस्टर्न स्टाईलमधल्या खायच्या तुम्हाला आवडत असेल खायला तर तुम्ही ह्या करू शकता. आणि वरती टोमॅटो सॉस किंवा चीज सॉस वगैरे टाकून पण खूप छान लागेल, एक वेगळी डिश. आता मी काम करतो, हे जे सारण आहे ना ते आता मिरचीमध्ये भरणार आहे. हातानेच भरतो. काय आहे की आपल्या घरी मी बऱ्याच वेळा बघितलं हाताने गोष्टी केलेल्या असतात बऱ्याच वेळा आणि त्याची चव खूप छान असते. वा, मस्त होणार आहे मिरची. थोडस तेल किंवा बटर काही घेतलं तरी चालेल. थोडस पॅनमध्ये घेतोय. याला आता मंद आचेवर थोडस याला शॅलो फ्राय सारखं करायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून 4-5 मिनिटं याला शिजायला वेळ लागणार आहे. वा, मिरच्या तर मस्त आता होत आलेल्या आहेत, रंग पण छान येतो आहे. मी एक काम करणार आहे, ह्या मिरच्या जे होत आहेत तोपर्यंत हा जो हॉटडॉग बन आहे तो पण थोडा गरम करतो, याच्यातच टाकतो. थोडा गरम झाला पाहिजे बस. इथे आता मी हॉटडॉगमध्ये आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी भरण्यासाठी इथे कोबी घेतलेली आहे, पत्ताकोबी, नंतर टोमॅटो आहे लांब चिरलेले आणि कांदा आहे. आणि हा हॉटडॉग ठेवण्यासाठी हे साधारणपणे अशा प्रकारचे पेपरचे डिस्पोजेबल ट्रेज मिळतात, तो आपण इथे वापरतो आहे. घरी करण्यासाठी नुसत्या प्लेटमध्ये केलं तरी चालेल, पण माझ्याकडे हा ट्रे आहे तर तो मी वापरणार आहे. हा हॉटडॉग जो बन आहे तो आपण कट करणार आहोत. कट करून आपण या ट्रेमध्ये ठेवूया. याच्यात मी टाकणार आहे पत्ताकोबी. जर तुम्हाला इथे आतमध्ये बटर लावायचं असेल तरी लावू शकता तुम्ही. थोडस मी आत बटर लावतो इथे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करणार ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट?
हो मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?